ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गडिंग ग्लासला खरेदीसाठी प्रचंड गर्दी, एक जण सापडला पॉझिटिव्ह। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गडिंग ग्लास बाजारपेठेत गुरुवारी सकाळी 11 वाजता प्रचंड गर्दी झाली। शिवभोजन थाळीसह साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गडिंग ग्लास बाजारपेठेत गर्दी केली होती। या गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाने कोरोना टेस्ट केल्या। मध्यवर्ती आयलँड लक्ष्मी रोड परिसरात अहिल्याबाई होळकर चौकात कोरोनाची अँटीजेन चाचणी केली असता एक जण पॉझिटिव्ह सापडला। आज अखेर गडिंग्लज शहरासह तालुक्यात 100 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। दरम्यान मुंबई, पुणे, बेंगलोर येथे नोकरीसाठी असणारी मंडळी आपल्या गावी मोठ्या संख्येने परतू लागली आहेत। गडिंग्लज शहरात गुरुवारी सकाळी खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती। विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला। दुचाकी वाहनांवरून खरेदीसाठी गडिंग्लजला परगावावरून येणाऱ्यांची संख्या मोठी होती। आरोग्य विभागाने अँटीजेन टेस्ट करताच एक जण पॉझिटिव्ह आढळून आला। शिवभोजन थाळी विक्रीची गडिंग्लज शहरात 3 केंद्रे आहेत। या केंद्रावर देखील शिवभोजन थाळी घेण्यासाठी झुंबड उडाली होती। मोठ्या संख्येने गर्दी झाली होती। कोरोनाच्या निर्बंधाचे पालन करण्याकडे दुर्लक्ष झालं होतं। गडिंग्लज शहरात दररोज 3 केंद्रांवर जवळपास 250 शिवभोजन थाळीचं वितरण करण्यात येत असल्याची माहिती हॉटेल चालकाने दिली। शुक्रवारपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध करण्यात आल्याने गडिंग्लज शहरातील मुख्य बाजारपेठ, वीरशैव बँक चौक परिसर, अहिल्याबाई होळकर चौक, दसरा चौक परिसरात मात्र खरेदीसाठी गर्दी झाली होती। वाहनांची देखील गर्दी झाली होती। वाहतूक व्यवस्था कोलमडली होती। बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाल्याने कोरोनाचे निर्बंध नागरिकांनी धाब्यावर बसवल्याचं चित्र पाहावयास मिळत होतं। महानकर न्यूज साठी गडिंग्लजहून सुनील देसाई।